मेडशी या ठिकाणी करपलेल्या पिकांची पाहणी कृषी सेवक यांनी केली। मेडशी येथील शेतकरी शेख सुलतान शेख सरोवर यांनी शेतातील सोयाबीन पिकावरती कीटकनाशकाची फवारणी केली असता त्यांच्या 3 एकर शेतातील सोयाबीन पीक करपून गेल्याची घटना घडली। याबाबतचं वृत्त News24 ने प्रसारित केलं होतं आणि त्यामुळेच कृषी सेवक ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पिकाची पाहणी केली। शेतकऱ्यांनी पिकावरती तणनाशक फवारणी केल्यानंतर शेतातील पीक करपून गेल्याची घटना घडली होती, मात्र कीटकनाशकाची फवारणी केल्याने मेडशी येथील शेख सुलताना शेख सरोवर यांच्या शेतातील पीक करपल्याची ही पहिलीच घटना आहे। पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेच्या गर्दीत सापडला। अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडत असताना शेतकऱ्यांना फवारणी कधी कशी करायची याबाबत ज्ञान नसल्याने अशा घटना घडत असल्याचं यावेळी कृषी सेवक ढवळे यांनी सांगितलं। नमस्कार, आज आपण मेडशी येथील शेतकरी शेख मजर शेख सुलतान यांच्या शेतात फवारणीमुळे नुकसान झाल्यामुळे आपण इथं पाहणी करण्यासाठी इथं आपण उपस्थित झालेलो आहोत। तर इथं पाहणी दरम्यान असं लक्षात आलं की जे शेतकरी वर्ग आपला ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी करत आहे, तर सर्वप्रथम ते जे ट्रॅक्टरचे फवारणी पंप आहे, हा पंप कुठून कोणत्या शेतातून फवारणी करून आला आहे, कोणत्या औषधाची फवारणी केली किंवा तणनाशकाची फवारणी केली का हे पहिले तपासा। आणि सर्वप्रथम जर तणनाशकाची फवारणी केली असेल आणि तुम्हाला जर कीटकनाशकाची फवारणी करायची असेल तर त्या ट्रॅक्टर बांधवांना हे पहिले सांगा की पहिले तुमचा पंप लिक्विडने किंवा डिटर्जंट पावडर आणि गरम पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून नुसता पंप न धुता जे त्या पंपाला जी नळी लावलेली आहे ती सर्व नळी साफ करून नंतरच फवारणीसाठी तुम्ही उपयोग करा। प्रतिनिधी सोहेल पठाण, News24, मेडशी, वाशिम। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।